आपल्याला कल्पना आहे लक्ष्मण भाऊंनी या शहराच्या जडणघडणीमध्ये जे काम केलं आहे ते अत्यंत मोलाचं आहे. नगरसेवक, महापौर, आमदार या प्रत्येक भूमिकेमध्ये त्यांच्या नजरेसमोर हे शहर असायचं आणि त्यांचं नेहमी म्हणणं असायचं की या शहरामध्ये इतकं पोटेन्शियल आहे की आम्ही नवी मुंबई सारखं प्लॅन्ड शहर हे तयार करू शकतो. पिंपरी चिंचवडमध्ये आम्ही एक आंतरराष्ट्रीय शहर बनण्याची ताकद पाहतो आणि म्हणून या शहराच्या वेगवेगळ्या समस्या सातत्याने सोडवायचा प्रयत्न ते करायचे. ते खरंय की लक्ष्मण भाऊ असतील, महेश दादा असतील, यांनी शास्तीकराच्या संदर्भात एक फार मोठा संघर्ष या ठिकाणी केला. खरं म्हणजे ज्या प्रकारे मुघलांच्या काळामध्ये जिजिया कर होता तसा हा शास्तीकर केवळ पिंपरी चिंचवडवर होता. राज्यातल्या कुठल्याही महानगरपालिकेमध्ये शास्तीकर नावाचा कुठला करच अस्तित्वात नव्हता, परंतु ज्यावेळी या ठिकाणी पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचं शासन होतं आणि राज्यातही काँग्रेस राष्ट्रवादीचं शासन होतं, त्यावेळी एक दिवस अचानक काय स्वप्न शासकांना पडलं मला माहिती नाही, पण त्यांनी या शहरावर मोठ्या प्रमाणात शास्तीकर लावला आणि लोकांना इतक्या मोठ्या प्रमाणात नोटिसेस देणं सुरू केलं. ज्यावेळेस मी मुख्यमंत्री झालो त्यावेळेस लक्ष्मण भाऊ महेश दादा माझ्या मागे लागले. पहिल्या टप्प्यामध्ये आपण 1000 स्क्वेअर फूट पर्यंत शास्तीकर माफ केला, पण नंतर लक्षात आलं की यांनी भागत नाहीये. यांनी खूप मोठ्या प्रमाणात अजूनही लोक आहेत की ज्यांना लाख लाख दोन दोन लाखाच्या नोटिसेस आहेत. आणि मग आपण नवीन सरकार आल्यानंतर माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वात मी त्यांच्याशी चर्चा केली. मी सांगितलं की हा प्रश्न महत्वाचा आहे आणि लक्ष्मण भाऊ असतील, आमचे महेश दादा असतील आणि सगळे लोक हे सातत्याने या संदर्भात मागे लागत असतात. आमचे आप्पा बारण्यात हे सगळे लोक या ठिकाणी मागे लागत असतात आणि त्यामुळे हे करणं गरजेचं आहे. आणि मी विधानसभेमध्ये त्या ठिकाणी घोषणा केली आणि आम्ही या पिंपरी चिंचवड शहरावरचा जिजिया करासारखा जो शास्तीकर होता हा संपूर्णपणे त्या ठिकाणी रद्द करण्याचा निर्णय घेतला. आता काही लोक अशी आहेत शास्तीकर लादला ज्यांनी आणि जे काढू शकले नाहीत ते लोक म्हणतात घोषणा तर झाली पण जी आर नाही निघाला. अरे निघेल ना, काळ्याची ताकद आहे. विधानसभेमध्ये झालेली घोषणा ही पवित्र घोषणा असते. ती घोषणा जर अंमलबजावणी केली नाही तर हक्कभंग सरकारवर येतो. 1000 स्क्वेअर फूटची घोषणा आम्हीच केली होती, जी आरही आम्हीच काढला, आताची घोषणा आम्हीच केली आहे. आम्हाला थोडी माहिती होतं अचानक अशा प्रकारची निवडणूक लागेल आणि आचारसंहिता लागेल, त्यामुळे आचारसंहिता संपल्याबरोबर घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी होईल. आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसनी पिंपरी चिंचवडवर लावलेला जिजिया कर म्हणजे शास्ती कर हा पूर्णपणे रद्द करण्याचं काम हे या ठिकाणी आपण करू.